Hello students, I welcome you all in this lecture of pharmacognosy. So in previous lecture we had completed the major chapter, that is the drugs which acts as an antiseptic and disinfectant. Okay, so in that category we had seen the four main drugs that used as an antiseptic and disinfectant, means those agent which are used to kill the pathogenic microbes or prevents their growth. Okay, so that includes the neem, turmeric, benzoin, myrrh, right? So today we will see the next new category from the pharmacological grouping of natural drug, that is anti-malarials. Okay, so acha lecture pasun apan navin category start karnar ahot, anti-malarials. Okay, anti-malarial, it is a combination of two word, anti and malarials. Okay, so anti, it is nothing but the against the malaria disorder. Okay, so मलेरिया हा कशामुळे होतो, तर जनरली मॉस्किटो बाईटमुळे होतो. ओके, स्पेसिफिकली जी फीमेल ॲनाफिलिस मॉस्किटो आहे, विच इज रिस्पॉन्सिबल टू कॉज दिस और स्प्रेड दिस मलेरिया डिसऑर्डर्स इन टू द ह्युमन बीइंग्स. ओके, मग ही जी फीमेल ॲनाफिलिस डास आहे, की त्याच्यामध्ये जे डिफरंट मलेरिया कॉजिंग स्पेसीज आहेत, ओके, त्या प्रेझेंट असतील आणि तिने जर बाईट केलं तर त्या पर्सनला मलेरिया होण्याचे चान्सेस असतात, राईट. सो सर्टन ड्रग्ज आहेत विच शो दर इफेक्ट अगेन्स्ट दिस मलेरिया डिसऑर्डर्स, दोज आर नोन ॲज अँटी मलेरियल्स. ओके, मग ह्या चॅप्टरमध्ये आपण मलेरिया म्हणजे काय, अँटी मलेरियल्स म्हणजे नक्की काय, कोणत्या कोणत्या स्पेसीज आहेत विच इज रिस्पॉन्सिबल टू कॉज द मलेरिया इन टू द ह्युमन बीइंग्स, राईट. सो ह्याचा टोटल इन डिटेल ब्रीफ स्टडी आपण ह्या चॅप्टरमध्ये करणार आहोत आणि त्याच्यानंतर आपण असे एजंट्स बघणार आहोत विच आर यूज फॉर देअर ट्रीटमेंट. ओके, मग कोणत्या कोणते एजंट्स कोणत्या कोणत्या टाईपने मलेरियाच्या ट्रीटमेंटमध्ये यूज केल्या जातात ते आपण बघणार आहोत. ओके, स्पेसिफिकली वी आर स्टडींग दिस अँटी मलेरियल ड्रग्स इन टू फार्माकोग्नसी सब्जेक्ट. सो त्याच्यामुळे आपल्याला इथे अँटी मलेरियल कॅटेगरीचे जे नॅचरल ओरिजिनपासून ऑप्टेन केलेले ड्रग आहेत ते कोणते आहेत आणि त्यांचा मग फार्माकोग्नॉस्टिक स्कीम फॉलो करून आपल्याला इथे स्टडी करायचं आहे. त्यांचं सिनोनिम, बायोलॉजिकल सोर्स, जिओग्राफिकल डिस्ट्रीब्युशन, कल्टिवेशन कलेक्शन, केमिकल कॉन्स्टिट्युएंट्स, केमिकल टेस्ट, फार्माकोपियल स्टँडर्ड, यूजेस, टीएस, मॉर्फॉलॉजी. ओके, सो याचा जो सगळा स्टडी आहे तो आपण इन ब्रीफ त्याची फार्माकोग्नॉस्टिक स्कीम फॉलो करून इथे ह्या चॅप्टरमध्ये करणार आहोत. ओके, सो फर्स्ट वी विल सी व्हॉट इज मीन बाय अँटी मलेरियल्स. सो अँटी मलेरियल्स, दीज आर द ड्रग्स विच आर यूज इन द प्रोफायलॅक्सिस ऑर द ट्रीटमेंट ऑफ मलेरिया. ओके, सो मलेरिया होऊ नये त्या प्रिकॉशनरी मेजर्ससाठी यूज केले जातात किंवा मलेरिया झाल्यानंतर त्याच्या ट्रीटमेंटसाठी हे जे ड्रग्ज आहेत ते यूज केले जातात. ओके, त्याला आपण अँटी मलेरियल्स म्हणतो. ओके, सो दीज आर द एजंट्स ऑर ड्रग्स विच आर यूज इन द प्रोफायलॅक्सिस ऑर द ट्रीटमेंट ऑफ मलेरिया. ओके, सो दिस डिसीज विच इज कॉल्ड ॲज मलेरिया विच इज ऑकर्स ड्यू टू द इन्फेक्शन्स बाय फोर स्पेसीज ऑफ प्रोटोजोवा. ओके, सो फोर स्पेसीज ऑफ प्रोटोजोवा विच इज रिस्पॉन्सिबल टू कॉज द मलेरिया डिसऑर्डर्स. ओके, सो विच आर दॅट फोर स्पेसीज, सो फोर स्पेसीज ऑफ प्लाझ्मोडियम प्रोटोजोवा विच इज रिस्पॉन्सिबल टू कॉज दिस मलेरिया डिसऑर्डर्स. ओके, मग कोणत्या कोणत्या प्लाझ्मोडियमच्या स्पेसीज आहेत विच कॉजेस द मलेरिया. सो दॅट इन्क्लूड्स द प्लाझ्मोडियम मलेरी, प्लाझ्मोडियम वायवॅक्स, प्लाझ्मोडियम ओवेल अँड प्लाझ्मोडियम फाल्सिस्पॅरम. ओके, सो दीज आर द फोर स्पेसीज ऑफ प्लाझ्मोडियम प्रोटोजोवा विच इज रिस्पॉन्सिबल टू कॉज द मलेरिया इन टू द ह्युमन बी. ओके, सो विच आर द फोर स्पेसीज ऑफ दिस पॉझिटिव्ह ऑर्गॅनिझम फॉर दिस मलेरिया, दॅट इन्क्लूड्स प्लाझ्मोडियम मलेरी, प्लाझ्मोडियम वायवॅक्स, प्लाझ्मोडियम ओवेल अँड प्लाझ्मोडियम फाल्सिस्पॅरम. ओके, सो द डिसीज शोज द पिरियॉडिक सिम्टम्स. ओके, सो सर्टन सिम्टम्स विच इज असोसिएटेड विथ दिस मलेरिया डिसऑर्डर्स दॅट इन्क्लूड्स शिवरिंग, फीवर, प्रोफ्यूज स्वेटिंग. ओके, शिवरिंग म्हणजे काय, तर बॉडी जी आहे त्याचं शिवरिंग होतं, थरथर कापते. ओके, त्याच्यानंतर अनदर सिम्टम्स दॅट इन्क्लूड्स द फीवर, ताप येतो, बॉडी टेम्परेचर इन्क्रीज होतं अँड प्रोफ्यूज स्वेटिंग. ओके, स्वेटिंग जे आहे म्हणजे घाम येण्याची जी प्रोसेस आहे ती खूप जास्त होते. ओके, सो दीज आर द सिम्टम्स विच इज असोसिएटेड विथ दिस मलेरिया डिसऑर्डर दॅट इन्क्लूड द शिवरिंग, फीवर अँड प्रोफ्यूज स्वेटिंग. ओके,
So the disease causing species get infected into the human body due to the bite of this female species of Anopheles mosquito. Okay, महा जो मलेरिया डिसऑर्डर आहे तो ह्यूमन बीइंग मध्ये कसा होतो, ड्यू टू द बाइट ऑफ दैट फीमेल स्पेसिज ऑफ Anopheles mosquito. ओके, सो लाइफ साइकल ऑफ सच अ पैरासाइट्स इज कंप्लीटेड इन फीमेल Anopheles mosquito एंड ह्यूमन्स. ओके, मग मलेरियाची जी लाइफ साइकल आहे विच इज कंप्लीटेड इन टू द बोथ, दैट इज हाफ लाइफ साइकल इज कंप्लीटेड इन टू द दैट फीमेल Anopheles mosquito एंड हाफ लाइफ साइकल विच इज कंप्लीटेड इन टू द ह्यूमन बीइंग्स, दैट इज मेल एंड फीमेल ह्यूमन बॉडी जी आहे त्याच्यामध्ये अर्धी लाइफ साइकल जी आहे ती मलेरियाची कंप्लीट होते. ओके, सो वी हैव सीन डिफरंट एंटी मलेरियल्स दोज कंपाउंड्स विच ऐक्ट बाय द फॉलोइंग वेज. ओके, मैं एंटी मलेरियल्स म्हणून जे ड्रग आपण यूज करतो मलेरियाच्या ट्रीटमेंटसाठी ते इथे जे खाली तीन जे वेज सांगितलेले आहेत, ॲज ॲन कॅज्युअल प्रोफायलॅक्टिक, ॲज ॲन सप्रेसिव, ॲज ॲन रॅडियल क्युरेटिव. सो ह्यापैकी एका मेकॅनिझमने ते जे आहे ते त्यांची ॲक्शन शो करतो. ओके, फर्स्ट वी विल सी कॅज्युअल प्रोफायलॅक्टिक्स. कॅज्युअल प्रोफायलॅक्टिक्स म्हणजे कोणते एजंट्स आहेत, तर सच अ टाईप ऑफ ड्रग्स आयदर प्रिव्हेंट द मॅच्युरेशन ऑफ स्पोरोझॉइड्स इन द इन्फेक्टेड लिव्हर सेल्स. ओके, जस्ट ड्यू मी वन मिनिट, फर्स्ट वी विल सी द लाईफ सायकल ऑफ दॅट मलेरिया, राईट, मलेरियल प्रोटोजोआ. So first we will see the life cycle of these malarial parasites, then you understand this all this mechanism of action of that anti-malarial drugs. Okay, so this is the life cycle of malaria parasites. Okay, so what happen in first stage, the transmission to human beings. Okay, so inject sporozoites via the bites. Okay, मग जे parasites protozoas जे आहेत की जे इथे जे तुम्हाला ब्ल्यू कलरने इंडिकेट केलेले जे फेजेस दिसत आहेत, स्टेजेस दिसत आहेत, सो दॅट हॅपन्स इन टू द मॉस्किटो. ओके, सो इथे तुम्हाला मॉस्किटो दिसत आहे. मॉस्किटोमध्ये ह्या ज्या स्टेजेस आहेत डेव्हलपमेंटच्या, स्पोरोझाईट डेव्हलपमेंटच्या ज्या स्टेजेस आहेत, दॅट हॅपन इन टू द मॉस्किटो. ओके, आणि इथे रेड कलरने इंडिकेट केलेलं जे हाफ सर्कल आहे आणि त्याच्यामध्ये ज्या स्टेजेस आहेत त्या ह्युमन बिईंग्समध्ये होतात, राईट. सो व्हॉट हॅपन, फर्स्ट अशी जी फीमेल Anopheles mosquito आहे की ज्याच्यामध्ये मलेरियाचे पॅरासाइट्स आहेत इन द फॉर्म ऑफ स्पोरोझॉइड्स. ओके, सो स्पोरोझॉइड्स फॉर्ममध्ये काय होणार आहेत, जेव्हा ती बाईट करणार आहे ह्युमन बीइंग्सला तेव्हा ते जे स्पोरोझॉइड्स आहेत ते ह्युमन्सच्या ब्लडमध्ये येतात. ओके, सो दिस इज द फर्स्ट स्टेप, दॅट इज ट्रान्समिशन्स टू ह्युमन. ओके, तो त्या फीमेल Anopheles mosquito-पासून ह्युमन बीइंग्सकडे कसं ट्रान्समिशन होतं, ड्यू टू द बाईट ऑफ दॅट फीमेल Anopheles mosquito. ओके, ब्लडमध्ये आल्यानंतर नंतर काय होतं, दिस स्पोरोझॉइड्स एंटर इन टू द लिव्हर अँड इन्फेक्ट्स द हिपॅटोसाइट्स. ओके, ब्लड स्ट्रीममध्ये आल्यानंतर लिव्हरमध्ये जातात, लिव्हरला ते इन्फेक्शन करणार आहेत. ओके, आणि लिव्हरमध्ये जे हिपॅटोसाइट सेल्स आहेत त्याच्यामध्ये ते इन्वेड करतात, त्यांची एंट्री करतात. ओके, सो दिस इज द सेकंड स्टेप वेअर इट अंडरगोज द मायटॉटिक रेप्लिकेशन्स. ओके, सो हिपॅटोसाइट सेल्समध्ये लिव्हरमध्ये काय होतं, त्यांचं मायटॉटिक टाईपने सेल डिव्हिजन होतं. ओके, सो मायटॉटिक सेल डिव्हिजनमध्ये काय होतं, तर एका सेलपासून दोन डॉटर सेल फॉर्म होतात. ओके, म्हणजे एका स्पोरोझॉइड्सपासून दोन स्पोरोझॉइड्स फॉर्म होणार आहेत. ओके, सो हिपॅटोसाइट्समध्ये गेल्यानंतर लिव्हर्समध्ये जे हिपॅटोसाइट सेल्स आहेत त्याच्यामध्ये त्यांची एंट्री झाल्यानंतर ते मायटॉटिक सेल डिव्हिजन अंडर जाणार आहेत. सो एका स्पोरोझॉइड्सपासून दोन स्पोरोझॉइड्स फॉर्म होणार आहेत, म्हणजे तिथे त्याचं मल्टिप्लिकेशन, त्यांची ग्रोथ होणार आहे, राईट. त्याच्यानंतर थर्ड स्टेजला ते काय करणार आहेत, स्टेपला द लिव्हर सेल्स रप्चर्स अँड मेरोझॉइड्स आर रिलीज. ओके, सो एक स्पोरोझॉइड्सपासून जे दोन डॉटर सेल फॉर्म होतात त्याला मेरोझॉइड्स असं म्हटलं जातं, राईट. सो हे जे मेरोझॉइड्स फॉर्म झालेले आहेत ते काय करतात, नंतर लिव्हर सेल्सचं रप्चर होतं, लिव्हर सेल्स फुटतात आणि त्याच्यामधून ते रिलीज होतात. ओके, सो हे जे मेरोझॉइड्स आहेत त्याच्यामध्ये डिफरंट स्टेज अंडर ते जातात, त्याच्यामध्ये रिंग फॉर्मेशन होतं, ट्रोपोझॉइड्स फॉर्म होतात, सीझोन्स फॉर्म होतात. ओके, अँड फायनली द रप्चर ऑफ दॅट हिपॅटोसाइट्स. ओके, आणि मग मेरोझॉइड्स जे आहेत ते रिलीज होतात. ओके,
सो मेरोझॉइड्स रिलीज झाल्यानंतर फोर्थ स्टेपमध्ये जे आहे ते असेक्शुअल टाईप ऑफ जी इंट्रा इरिथ्रोसायटिक सायकल जी आहे ती कंप्लीट केली जाते. मीन्स रिंग फॉर्मेशन इज देअर इन टू दॅट मेरोझॉइड सेल्स, देन दॅट मेरोझॉइड्स गेट कन्वर्टेड इन टू द ट्रोपोझॉइड्स. इथे तुम्हाला दिसतं मेरोझॉइड सेल्स जे फॉर्म झालेले आहेत ते ट्रोपोझॉइड्समध्ये कन्वर्ट होतात. ट्रोपोझॉइड्स कन्वर्ट्स इन टू द सीझोन्स अँड दॅट सीझोन्स जे आहेत ते काय होतात रप्चर झाल्यानंतर ते जे आहेत ते अंडरगोज द सेक्शुअल सायकल. दॅट इज मेरोझॉइड्स प्रोड्युसेस द गॅमेटोसाइट्समध्ये मेल अँड फिमेल गॅमेट जे आहेत ते फॉर्म करतात. ओके, सो दिस अप टू दिस सेक्शुअल सायकल ऑल द स्टेजेस आर हॅपन इन टू द ह्युमन बीइंग्स. ओके, सो त्याच्यामुळे काय होतं की नंतर जे ॲनाफिलिस मॉस्किटो असणार आहे ती जर अशा मलेरिया झालेल्या पर्सनच्या की ज्याच्या ब्लडमध्ये हे मेरोझॉइड्स प्रेझेंट आहेत त्याला जर तिने बाईट केलं तर ती काय करणार आहे तिच्यामध्ये हे जे मेरोझॉइड्स कंटेनिंग ब्लड जे आहे ते सक करून घेणार आहे. ओके, आणि मग पुढच्या ज्या स्टेजेस आहेत ते मग त्या मॉस्किटोमध्ये कंटिन्यू होतात. ओके, मग नंतर काय होणार आहे ट्रान्समिशन टू मॉस्किटो. ओके, म्हणजे जे काही गॅमेटोसाइट्स इथे प्रिपेअर झालेले आहेत मेरोझॉइड्सपासून ते गॅमेटोसाइट्स जे आहेत ते मग मॉस्किटोमध्ये एंटर करणार आहेत. राईट, सो दीज गॅमेटोसाइट्स आज आर अंडरगोज द मेटिंग प्रोसेस थ्रू द मियोसिस टाईप ऑफ सेल डिव्हिजन. ओके, मॉस्किटोमध्ये गेल्यानंतर ते मियोसिस सेल डिव्हिजन टाईप अंडर जातात. ओके, मियोसिस सेल डिव्हिजनमध्ये काय होतं तर एका सेलपासून फोर डॉटर सेल फॉर्म केले जातात. ओके, सो असं ते मियोटिक सेल डिव्हिजन अंडरमध्ये गेल्यानंतर दे मायग्रेट थ्रू द मिडगट वॉल अँड फॉर्म ऊसिस्ट. ओके, मग त्यांच्यापासून काय होणार आहे हे जे गॅमेटोसाइट्स आहेत त्यांचं मेटिंग होणार आहे, मेल आणि फिमेल गॅमेट्सचं मेटिंग होतं आणि मग त्याच्यापासून मग ऊसिस्ट फॉर्म केले जातात. ओके, सो दीज ऊसिट्स आर अंडरगोज द डेव्हलपमेंट प्रोसेस अँड गेट कन्वर्टेड इन टू द स्पोरोझॉइड्स. ओके, त्या ऊसिस्टमध्ये काय होतं मग स्पोरोझॉइड्स डेव्हलप होतात, ते डेव्हलपमेंटल स्टेज अंडर जाणार आहेत आणि त्याच्यामध्ये स्पोरोझॉइड्स जे आहेत ते प्रिपेअर केले जातात. ओके, मग असे स्पोरोझॉइड्स कंटेनिंग जे काही ऊसिस्ट त्या मॉस्किटोच्या ब्लडमध्ये असणार आहेत बॉडीमध्ये असणार आहेत मग ती मॉस्किटो जी आहे पुन्हा कोणत्या तरी ह्युमन बीइंग्सला बाईट करणार आहे. ओके, आणि त्याच्यामध्ये हे जे स्पोरोझॉइड्स आहेत ते त्या ह्युमन बीइंगच्या ब्लडमध्ये रिलीज होतात. ओके, मग ही सायकल पुन्हा कंटिन्यू केली जाते. ओके, सो इथे तुम्हाला मलेरियाची लाईफ सायकल लक्षात आली असेल. ओके, सो हे ह्याच्या ज्या डिफरंट स्टेजेस आहेत त्या तुम्हाला समजण्यासाठी मी इथे ही लाईफ सायकल घेतलेली आहे. ओके, आय थिंक मलेरियाची लाईफ सायकल तुम्हाला अदर सब्जेक्ट्समध्ये सुद्धा झाली असेल की जिथे पी सीला तुम्हाला अँटी मलेरियल ड्रग आहेत. राईट, सो ते अँटी मलेरियल ड्रग जे आहेत ते डिफरंट स्टेजेसला त्यांची ॲक्शन शो करतात. ओके, सो त्याच्यामुळे ही मलेरियाची लाईफ सायकल समजून घेणं आपल्याला फार गरजेचं आहे. कारण का एकदा का आपल्याला टोटल स्टेप्स त्या लाईफ सायकलमधल्या समजल्या तर आपण त्या ड्रगची ॲक्शन जी आहे ती इझिली समजू शकतो. राईट, सो इथे फक्त आपल्याला बेसिक नॉलेज असणं गरजेचं आहे की मलेरियाच्या लाईफ सायकलमध्ये कोणत्या कोणत्या स्टेजेस आहेत, कोणत्या कोणत्या स्टेजेसला काय फॉर्म होतं. ओके, सो हे बेसिक जे इंट्रोडक्शन तुम्हाला गरजेचं होतं, नॉलेज गरजेचं होतं, आय थिंक तुम्हाला ही मलेरियाची लाईफ सायकल व्यवस्थित समजली असेल. ओके, नाऊ वी विल सी द डिफरंट ड्रग्स विच शोज देअर अँटी मलेरि इफेक्ट बाय ॲक्टिंग थ्रू दिस थ्री मेकॅनिझम, दॅट इज कॅज्युअल प्रोफायलॅक्टिक एजंट्स, सप्रेसिव्ह एजंट्स अँड रॅडियल क्युरेटिव्ह एजंट्स. ओके, सो आत्ता तुम्हाला हे जे एजंट्स आहेत त्यांची ॲक्शन समजणं सोपं जाईल. फर्स्ट जे आहेत कॅज्युअल प्रोफायलॅक्टिक ड्रग्स, सो सच अ टाईप ऑफ ड्रग्स आयदर प्रिव्हेंट द मॅच्युरेशन ऑफ स्पोरोझॉइड्स. ओके, मग हे काय करतात की कॅज्युअल प्रोफायलॅक्टिक कॅटेगरीचे ड्रग्ज आहेत विच आर ॲक्ट ॲज ॲन प्रोफायलॅक्सिक्स एजंट. ओके, म्हणजे प्रोफायलॅक्सिक्स एजंट आपण कशाला म्हणू शकतो तर तो पर्टिक्युलर डिसीज होऊ नये. ओके, म्हणजे त्याला प्रायमरी स्टेजलाच त्या डिसऑर्डर्सचं जे आहे ते प्रिव्हेन्शन इनिबिशन झालं पाहिजे. असे जे एजंट्स ॲक्शन शो करतात त्याला आपण प्रोफायलॅक्टिक एजंट असं म्हणतो. ओके, सो सर्टन ड्रग्स विच शोज देअर प्रोफायलॅक्टिक ॲक्शन बाय शोईंग प्रिव्हेंट द मॅच्युरेशन ऑफ स्पोरोझॉइड्स इन द इन्फेक्टेड लिव्हर सेल्स. ओके, सो इथे आपण जे फर्स्ट ही जे स्टेजेस बघितलेले आहेत सुरुवातीच्या की जिथे
हे जे लिवर सेल्स आहेत त्याच्यामध्ये स्पोरोझॉइड्सचं डेव्हलपमेंट होतं, मल्टिप्लिकेशन होतं. सो ही जी फर्स्ट प्रायमरी स्टेज आहे ती प्रिव्हेंट केली जाते विथ द हेल्प ऑफ दिस कॅज्युअल प्रोफायलॅक्टिक ड्रग. ओके, सो सच अ टाईप ऑफ ड्रग्स आयदर प्रिव्हेंट द मॅच्युरेशन ऑफ स्पोरोझॉइड्स इन द इन्फेक्टेड लिवर सेल्स ऑर इरिथ्रोसायटिक इन्वेजन्स ऑर दे डिस्ट्रॉय देम. ओके, किंवा इरिथ्रोसाइट्समध्ये म्हणजे ब्लड स्ट्रीममध्ये आल्यानंतर ते ब्लड सेल्समध्ये त्यांची एंट्री करतात, ही जी प्रोसेस आहे ती टोटली प्रिव्हेंट केली जाते. ओके, आणि त्यांना डिस्ट्रॉय केलं जातं. ते स्पोरोझॉइड्स ब्लडमध्ये आलेले आहेत त्यांना डिस्ट्रॉय केलं जातं, त्यांची ब्लडच्या इरिथ्रोसाइट्स सेल्समध्ये एंट्री प्रिव्हेंट केली जाते आणि हिपॅटोसाइट सेल्समध्ये सुद्धा एंट्री प्रिव्हेंट केली जाते आणि त्यांना किल केलं जातं. राईट, सो दिस टाईप ऑफ ड्रग्ज आर ऑल्सो कॉल्ड ॲज प्रायमरी टिश्यू सिझोन्टीसाइड्स. ओके, सो त्याच्यामुळे कॅज्युअल प्रोफायलॅक्टिक एजंट म्हणून जे ड्रग यूज केले जातात त्यांना कॅज्युअल प्रायमरी टिश्यू सिझोन्टीसाइड असं म्हटलं जातं. ओके, प्रायमरी टिश्यू सिझोन्टीसाइड्स की ज्याच्यामध्ये जे काही सिझोन्स टिश्यूजमध्ये फॉर्म होतात त्यांचं किलिंग केलं जातं. सिझोन्टीसाइड्स मीन्स काय? किलिंग ऑफ दॅट सिझोन्स. ओके, सो हे जे कॅज्युअल प्रोफायलॅक्टिक ड्रग्ज आहेत विच शोज दॅर इफेक्ट इन टू द इनिशियल स्टेजेस ऑफ मलेरियल लाईफ सायकल. लाईक मलेरियाची पॅरासाईटची जी लाईफ सायकल आहे त्याच्या इनिशियल स्टेजेस म्हणजे त्याची जी डेव्हलपमेंट ह्युमन बिईंग्समध्ये होणार आहे ती ज्या त्या ज्या इनिशियल स्टेजेस आहेत तिथेच त्यांचं किलिंग केलं जातं. ओके, देन नेक्स्ट टाईप ऑफ एजंट्स विच ॲक्ट्स बाय द सप्रेसिव्ह ड्रग्स. ओके, सो दे आर ऑल्सो टर्म्ड ॲज सिझोन्टीसाइड्स. दे इनिबिट इरिथ्रोसाइटिक सिझोगॉमी अँड कॉन्सिक्वेंटली प्रिव्हेंट द रप्चर ऑफ इन्फेक्टेड इरिथ्रोसाइट्स. बाय दिस वे इन्फेक्शन इज नॉट नेसेसरीली रिमूव्ड बट द रिगर्स अँड इन्क्रीज इन बॉडी टेम्परेचर आर प्रिव्हेंटेड. ओके, म्हणजे जे सप्रेसिव्ह टाईपचे ड्रग्ज आहेत विच शो दर इफेक्ट इन टू द इंथ्रा इरिथ्रोसाइटिक सायकल्स. ओके, मग ह्या जी ही जी स्टेज आहे चौथी स्टेज की ज्याच्यामध्ये काय केलं जातं सिझोन्स फॉर्म होतात आणि मग हिपॅटिक सेल्सचं रप्चर त्या ते जे सिझोन्स आहेत त्यांचं रप्चर होतं आणि त्याच्यातून गॅमेटोसाइट रिलीज होतात. ओके, सो ही जे सेल्स म्हणजे हे जे सप्रेसिव्ह एजंट्स आहेत विच शोज देअर इफेक्ट ऑन दिस सिझोन स्टेज. ओके, दे ॲक्ट ॲज अ सिझोन्टीसाइड्स, दे किल दॅट सिझोन्स. ओके, मग हे सप्रेसिव्ह कॅटेगरीचे ड्रग्ज आहेत विच शोज देअर इफेक्ट ॲज अ सप्रेसिव्ह means they prevent or they causes the complete inhibition of that सिझोन्टीसाइड स्टेज. ओके, सिझोन्स जे फॉर्म होतात त्यांना किल करायचं काम सप्रेसिव्ह कॅटेगरीचे ड्रग करतात. ओके, सो दे इनहिबिट इरिथ्रोसाइटिक सिझोगोनी अँड कॉन्सिक्वेंटली प्रिव्हेंट द रप्चर ऑफ इन्फेक्टेड इरिथ्रोसाइट्स. ओके, मग इरिथ्रोसाइट्सचं जे रप्चर आहे इथे की ज्याच्यामध्ये सिझोन्स फॉर्म झालेले आहेत ही जी प्रोसेस आहे ती ते कम्प्लिटली काय करणार आहेत? स्टॉप करणार आहेत. ओके, ह्या मेकॅनिझमने बाय दिस वे द इन्फेक्शन इज नॉट नेसेसरीली रिमूव्ह बट द रिगर्स अँड इन्क्रीज इन द बॉडी टेम्परेचर आर प्रिव्हेंटेड. ओके, मग ही हे जे सप्रेसिव्ह कॅटेगरीचे ड्रग आहेत ते इन्फेक्शन टोटली बरं करू शकत नाही आहेत. ओके, किंवा जे मलेरियलचं इन्फेक्शन बॉडीला झालेलं आहे ते टोटली बॉडीमधून रिमूव्ह करायचं काम सप्रेसिव्ह कॅटेगरीचे ड्रग करणार नाही आहेत. ओके, दे जस्ट प्रिव्हेंट्स देअर सिम्टम्स. ओके, दॅट इज रिगर्स किंवा इन्क्रीज इन बॉडी टेम्परेचर्स आहे हे जे सिम्टम्स आहेत दॅट कुड बी प्रिव्हेंटेड विथ द हेल्प ऑफ दिस प्रिव्हेंटिंग दिस रप्चर ऑफ RBCs and hepatocytes, right? Next category of drugs are those acts as a radial curative agent. Okay, so this type of antimalarial drugs brings out eradication of erythrocytic as well as exoerythrocytic schizogony. Okay, erythrocyte cells madhe ani exoerythrocytic cells madhe ji schizogony chi process ahe, that is schizos development chi ji process ahe, that could be टोटली इरॅडिगेट म्हणजे ती जी आहे ती टोटली डेव्हलपमेंटची जी स्टेज आहे ती टोटली इनहिबिट करायचं काम हे रॅडियल क्युरेटिव्ह करतात. ओके, अँड दिस रिझल्ट्स इन द प्रिव्हेंशन ऑफ रिलॅप्स. त्याच्यामुळे काय होतं? पुन्हा मलेरिया होण्याचे जे चान्सेस आहेत एकदा होऊन गेल्यानंतर पुन्हा होण्याचे चान्सेस आहेत ते सुद्धा टोटली काय केले जातात? प्रिव्हेंट केले जातात. ओके, सो सर्टन ड्रग्स विच आर ऑप्टेन फ्रॉम दिस नॅचरल सोर्सेस दॅट इन्क्लूड द आर्टिमिसिया, ॲन्युआ, सिंकोना. सो दोज ड्रग्स हर्बल ड्रग्स विच बिलॉंगिंग्स दिस अँटी मलेरियल क्लास. ओके, सो दिस आर्टिमिसिया, ॲन्युआ अँड सिंकोना विच ॲक्ट्स ॲज ॲन अँटी मलेरियल. ओके, अँड दिस ड्रग्स इज जनरली ऑप्टेन फ्रॉम द नॅचरल सोर्सेस. ओके,
So as a prototype of drug, we have to see the cinchona drugs under the anti-malarial category. Anti-malarial category मध्ये आपल्याला cinchona या ड्रगचा स्टडी करायचा आहे. ओके, सो हियर इट इज, यू हॅव टू सीन टू इमेजेस. दॅट फर्स्ट इमेजेस इज दॅट प्लांट ऑफ दॅट cinchona अँड अनदर इज दॅट बार्क ऑफ दॅट cinchona. ओके, मग cinchonaचे बार्क जे आहेत ते अजन ड्रग म्हणून यूज केले जातात. ओके, बार्क म्हणजे काय तर झाडाची साल. ओके, सो दिस इज द ॲपिअरन्स ऑफ दिस ऑर मॉर्फॉलॉजिकल डायग्रॅम ऑफ दिस cinchona बार्क. ओके, सो इथे तुम्हाला दिसत आहेत हे cinchona बार्कचे डायग्रॅम आहेत अँड दिस इज द प्लांट इमेज ऑफ cinchona. ओके, सो फर्स्ट वी विल सी द सिनोनिम ऑफ दिस cinchona. सो देर इज टू सिनोनिम फॉर दिस cinchona बार्क. दॅट फर्स्ट इज दॅट जेसुट्स बार्क अँड नेक्स्ट इज दॅट पेरुवियन बार्क. ओके, सो टू सिनोनिम फॉर cinchona बार्क, जेसुट्स बार्क अँड पेरुवियन बार्क. सो बायोलॉजिकल सोर्स फॉर द cinchona बार्क, cinchona is the dried bark of cultivated trees of cinchona calicea, cinchona leathergiana, cinchona officinalis and cinchona saxirubra. Okay, so there are four different species ahet, plant varieties ahet from which cinchona bark is obtained. Okay, so konta konta ahet, cinchona calicea, cinchona leathergiana, cinchona officinalis, cinchona saxirubra. ओके, सो दिस फोर प्लांट व्हरायटीज आर यूज टू ऑप्टेन द बार्क ऑफ दिस cinchona और हायब्रिड ऑफ आयदर ऑफ लास्ट टू स्पेसीज विथ आयदर ऑफ फर्स्ट टू. ओके, म्हणजे cinchona officinalis आणि cinchona saxirubra ज्या ह्या लास्ट दोन व्हरायटीज आहेत त्यांचं हायब्रिडायझेशन केलं होतं विथ द फर्स्ट टू व्हरायटीज, दॅट इज cinchona calicea अँड cinchona leathergiana. ओके, आणि असं हायब्रिड प्लांटपासूनसुद्धा cinchonaचं बार्क जे आहे ते ऑप्टेन केलं जातं. ओके, सो दिस cinchona बार्क इज बिलॉंगिंग टू द फॅमिली ऑफ रुबियासी. रुबियासी ह्या फॅमिलीपासून cinchonaचं बार्क जे आहे ते ऑप्टेन केलं जातं. ओके, सो बायोलॉजिकल सोर्स दॅट इन्क्लूड्स द cinchona इज द ड्राईड बार्क ऑफ कल्टिवेटेड ट्रीज ऑफ cinchona calicea, cinchona leathergiana, cinchona officinalis, cinchona saxirubra और हायब्रिड्स ऑफ आयदर लास्ट टू स्पेसीज विथ आयदर ऑफ फर्स्ट टू बिलॉंगिंग टू फॅमिली रुबियासी. cinchonaची फॅमिली रुबियासी आहे. ओके, सो इट कंटेन्स नॉट लेस दॅन 6% ऑफ टोटल अल्कलॉइड्स ऑफ cinchona. ओके, सो टोटल जर आपण ॲक्टिव कॉन्स्टिट्युएंट्स त्याच्यामध्ये बघितलं तर cinchona हे त्याच्यातलं cinchonaमध्ये जे टोटल अल्कलॉइड्स आहेत त्याच्यामध्ये इट कंटेन्स नॉट लेस दॅन 6% ऑफ टोटल अल्कलॉइड्स ऑफ cinchona. ओके, नाऊ नेक्स्ट पार्ट इज दॅट जिओग्राफिकल डिस्ट्रीब्युशन. ओके, सो जनरली सम हिस्टॉरिकल पार्ट विच इज रिलेटेड दिस cinchona बार्क. सो द टर्म ऑफ दिस cinchona इज सेड टू बी डिराइव्ड फ्रॉम द काउंटलेस ऑफ cinchon, दॅट इज वाईफ ऑफ व्हाईसरॉय ऑफ पेरू, वॉज बिलीव्ड टू बी क्युअर्ड इन 1638 फ्रॉम द फीवर बाय द यूज ऑफ दिस बार्क. ओके, मग cinchona हे त्या झाडाच्या बार्कला नाव पडलेलं आहे विच इज ड्यू टू द दिस पेरूचा जो व्हाईसरॉय होता त्याची वाईफ जी होती. ओके, त्याला तिला जेव्हा ताप आला होता, मलेरिया झाला होता, तेव्हा ह्या झाडाच्या प्लांटने काय केलं होतं तर तिला बरं वाटलं होतं. ओके, तिचा जो काही मलेरियाचा डिसऑर्डर आहे तो ट्रीट झाला होता आणि त्याच्यामुळे cinchon ह्या त्याच्या वाईफच्या नावावरून cinchona असं ह्या प्लांटला नाव पडलेलं आहे. ओके, सो नाऊ नेक्स्ट पार्ट इज जिओग्राफिकल सोर्स, जिओग्राफिकल डिस्ट्रीब्युशन cinchona प्लांटचं कुठे कुठे आहे ते बघूया. सो द कंट्रीज प्रोड्युसिंग द ड्रग ऑन द कमर्शियल स्केल आर तांझानिया, बोलिव्हिया, कोलंबिया, देन इक्वेडर, ग्वायतमाला, इंडोनेशिया, झैरे, केनिया, श्रीलंका अँड इंडिया. ओके, सो दीज आर द कंट्रीज विच इज इन विच द डिस्ट्रीब्युशन ऑफ दिस cinchona प्लांट इज ऑब्झर्व. ओके, सो विच कंट्रीज, दॅट इन्क्लूड्स द टांझानिया, बोलिव्हिया, कोलंबिया, इक्वेडर, ग्वायतमाला, इंडोनेशिया, झैरे, केनिया, श्रीलंका अँड इन इंडिया. ओके, सो ॲट प्रेझेंट मोस्ट ऑफ द वर्ल्ड रिक्वायरमेंट इज मेड बाय द झैरे अँड इंडोनेशिया. ओके, सो पूर्ण जगामध्ये जी काही cinchona बार्कची मागणी आहे ती मागणी झैरे आणि इंडोनेशिया ह्या दोन कंट्रीज आहेत त्या पूर्ण करतात. ओके, सो ॲप्रॉक्सिमेटली 5000 टन्स ऑफ cinchona बार्क इज प्रोड्यूस ॲन्युअली टू प्रोड्यूस द अल्कलॉइड ऑल ओवर द वर्ल्ड. पूर्ण वर्ल्डमध्ये 5000 टन एवढं cinchona बार्कचं प्रोडक्शन केलं जातं. इन इंडिया इट इज कल्टिवेटेड इन तामिळनाडू,
वेस्ट बंगाल, कर्नाटका, आसाम अँड सिक्कीम. ओके, इंडियामध्ये कोणत्या कोणत्या स्टेटमध्ये सिंकोनाचं कल्टिवेशन केलं जातं? तर तामिळनाडू, वेस्ट बंगाल, कर्नाटका, आसाम अँड सिक्कीम ह्या स्टेटमध्ये सिंकोनाचं कल्टिवेशन केलं जातं. ॲप्रॉक्सिमेटली 5,000 हेक्टर्स ऑफ द लँड इज अंडर द कल्टिवेशन ऑफ सिंकोना इन इंडिया, ऑफ विच अबाउट 2,500 हेक्टर्स इज इन तामिळनाडू. ओके, सो इंडियामध्ये अप्रॉक्सिमेटली 5,000 हेक्टर्स एवढी जी लँड आहे ती सिंकोनाच्या कल्टिवेशन अंडर आहे. ओके, अँड अमंग्स विज अबाउट 2,500 हेक्टर्स इन द तामिळनाडू. ओके, 2,500 हेक्टर्स एवढी लँड जी आहे ती तामिळनाडू ह्या स्टेटमध्ये आहे. सो इंडियामध्ये जर आपण त्याचं जिओग्राफिकल डिस्ट्रीब्युशन बघितलं तर इन इंडिया सिंकोना इज कल्टिवेटेड इन अन्नामलाई हिल्स. ओके, कॉम्बॅटो डिस्ट्रिक्टमध्ये निलगिरी हिल्समध्ये जनरली काय केलं जातं, तामिळनाडू ह्या स्टेटमध्ये सिंकोनाचं मोस्ट ऑफ द कल्टिवेशन जे आहे ते इंडियामध्ये घेतलं जातं. ओके, इट इज ऑल्सो कल्टिवेटेड इन दार्जिलिंग डिस्ट्रिक्ट ऑफ वेस्ट बंगाल. वेस्ट बंगालमध्ये दार्जिलिंगमध्ये त्याचं कल्टिवेशन कलेक्शन मोस्ट ऑफ केलं जातं. द गव्हर्नमेंट फॅक्टरीज एक्स्ट्रॅक्टिंग सिंकोना अल्कलॉइड्स आर सिच्युएटेड ॲट मुंगप्पू इन वेस्ट बंगाल अँड अन्नामलाई इन तामिळनाडू. ओके, मग गव्हर्नमेंटच्या ज्या फॅक्टरीज आहेत की ज्याच्यामध्ये सिंकोना बार्कपासून सिंकोना अल्कलॉइड्स जे आहेत ते त्यांचं आयसोलेशन केलं जातं, विच इज सिच्युएटेड ॲट द मुंगप्पू इन वेस्ट बंगाल अँड अन्नामलाई इन द तामिळनाडू. ओके, सो दिस इज ऑल अबाउट द जिओग्राफिकल डिस्ट्रीब्युशन इन द वर्ल्ड अँड इन द इंडिया ऑफ दिस सिंकोना प्लांट. ओके, नाउ नेक्स्ट पार्ट इज कल्टिवेशन अँड कलेक्शन ऑफ दिस सिंकोना प्लांट. So most of the Cinchona species thrives best in the tropical climate at an altitude of 1000 to 3000 meters. Okay, so most of over world madhe jar apan vichar kela tar tropical climate madhe 1000 ते 3000 एवढ्या समुद्र सपाटीपासून उंचीवर काय केलं जातं त्याचं कल्टिवेशन केलं जातं. द सॉइल टेम्परेचर रेनफॉल अँड अदर रिक्वायरमेंट ऑफ सिंकोना प्लांट दॅट इन्क्लूड्स अल्टिट्यूड जे आहे ते 1000 to 3000 मीटर अबव द सी लेवल एवढं गरजेचं आहे. इट ऑल्सो ग्रो सॅटिस्फॅक्टरी बिलो द 1000 मीटर बट इट हॅज बीन फाउंड टू कंटेन लो क्विनिन. ओके, सो समुद्रसपाटीपासून उंची त्याची 1000 to 3000 मीटर्स एवढ्या हाईटवर असणं गरजेचं आहे. 1000 हाईटपेक्षा कमी उंचीवरसुद्धा त्याचं कल्टिवेशन केलं जातं, होऊ शकतं, बट त्याच्यामध्ये क्विनिनचं जे कंटेंट आहे, ॲक्टिव्ह केमिकल कॉन्स्टिट्युएंट्सचं जे कंटेंट आहे ते कमी असतं. ओके, त्याच्यानंतर टेम्परेचर रिक्वायरमेंट्स आपण बघूया. द ऑप्टिमम टेम्परेचर फॉर द फेवरेबल ग्रोथ ऑफ सिंकोना इज 60 to 75 डिग्री फॅरनहाईट. सो टेम्परेचर रिक्वायरमेंट किती आहे फॉर द ग्रोथ ऑफ द सिंकोना, दॅट इज इट रिक्वायर्स द 60 to 75 डिग्री फॅरनहाईट टेम्परेचर. ओके, रेनफॉल इन बिटवीन 250 to 380 सेंटीमीटर वेल डिस्ट्रीब्युटेड थ्रू आउट द इयर. ओके, सो जो 250 to 380 सेंटीमीटर एवढा रेनफॉल गरजेचा आहे. सॉइल रिक्वायरमेंट जर आपण बघितली सिंकोना प्लांटसाठी तर लाईट वेल ड्रेन फॉरेस्ट सॉइल रिच इन ऑर्गॅनिक मॅटर इज फाउंड टू बी सुटेबल फॉर सिंकोना कल्टिवेशन. ओके, सो लॉइट साई लाईट असे सॉइल रिक्वायर्ड आहे फ्रॉम विच वॉटर इज वेल ड्रेन. ओके, अँड दॅट सॉइल इज रिच इन द ऑर्गॅनिक मॅटर विच इज सुटेबल फॉर द ग्रोथ ऑफ दिस सिंकोना प्लांट. ओके, सो द ॲसिडिक सॉइल विथ पी एच 4.5 to 5.6 अँड द लिटल नायट्रोजन कंटेंट इज फाउंड कंडक्टिव टू मॅक्झिमम ग्रोथ ऑफ सिंकोना. ओके, सॉइलचा जो पी एच आहे तो 4.2 to 5.6 एवढ्या रेंजमध्ये असणं गरजेचं आहे आणि नायट्रोजन कंटेंट आहे ते लिटल असणं गरजेचं आहे अँड ही ह्या ज्या रिक्वायरमेंट्स आहेत विच इज रिक्वायर्ड फॉर द मॅक्झिमम ग्रोथ ऑफ दॅट सिंकोना प्लांट. ओके, सो हाय ह्युमिडिटी, स्लोपिंग सिच्युएशन, शेल्टर फ्रॉम वाइंड आर ऑल्सो नेसेसरी फॉर सिंकोना प्लांटेशन. ओके, सो ह्या सगळ्या रिक्वायरमेंटसोबत अजून काय काय गरजेचं आहे तर हाय ह्युमिडिटी, स्लोपिंग सिच्युएशन गरजेची आहे, शेल्टर म्हणजे सावली. ओके, सो ऑल दीज आर रिस्पॉन्सिबल फॉर फेवरेबल ग्रोथ ऑफ दॅट सिंकोना
plant. Okay, so cultivation of cinchona tree can either be done by sowing the seeds or budding and the layering. Okay, मग सिंकोना प्लांटचं जे कल्टिवेशन आहे ते कसं केलं जातं, तर सीड सोन केलं जातं आणि त्याच्यापासून प्लांट प्रपोगेट केलं जातं, किंवा मग बडिंग आणि लेअरिंग टेक्निकसुद्धा यूज केल्या जातात. ओके, बडिंग म्हणजे काय, तर अंडरग्राउंड पार्ट जे आहेत त्याचा यूज करून आपण त्याच्यापासून सिंकोनाचं प्लांट यूज करू शकतो. ओके, लेअरिंगमध्ये काय केलं जातं, थोडक्यात कलम केलं जातं, राईट, म्हणजे त्या फांदीला फांद्या जोडून जे जसं कलम डेव्हलप केलं जातं प्लांटपासून, ती टेक्निक यूज करूनसुद्धा आपण हे सिंकोनाचे जे प्लांट आहेत ते तयार करू शकतो. ओके, सो इन तामिळनाडू द बडिंग अँड लेअरिंग मेथड्स ऑफ व्हेजिटेटिव्ह प्रपोगेशन्स आर फॉलोड, वाईल द वेस्ट बेंगॉल ओनली बडिंग इज फॉलोड. ओके, सो तामिळनाडू स्टेटमध्ये बडिंग आणि लेअरिंग ह्या दोन टेक्निक ज्या आहेत व्हेजिटेटिव्ह प्रपोगेशनच्या, त्या यूज केल्या जातात, फॉलो केल्या जातात, आणि वेस्ट बेंगॉल ह्या स्टेटमध्ये बडिंग टेक्निक जी आहे ती फॉलो केली जाते. ओके, सीड्स ऑफ सिंकोना आर व्हेरी स्मॉल अँड लाईट, अबाउट 3500 सीड्स वे ओनली इन 1 ग्रॅम. 1 ग्रॅम सॅम्पलमध्ये 3500 सीड्स होतात, त्याच्यामध्ये सीडचे साईज जे आहे ते खूप लहान आहे. ओके, सो द सीड्स आर सप्लिमेंटेड विथ सँड टू कीप देम इन पोझिशन व्हाईल सोईंग. त्याच्यामुळे जेव्हा आपण जमिनीमध्ये सीड सोन करायला सुरुवात करतो तेव्हा त्याला सॉईलसोबत मिक्स केलं जातं. ओके, ड्यू टू देअर स्मॉल साईज, अबाउट 3 to 6 weeks फॉर देअर जर्मिनेशन इन द नर्सरी बेड इज रिक्वायर्ड. म्हणजे सीड सोन केल्यानंतर 3 to 6 weeks नंतर त्याच्यापासून प्लांट जे आहे ते जर्मिनेट होतं. ओके, सो सीड्स आर सोन जनरली ॲज अर्ली पॉसिबल आफ्टर देअर कलेक्शन अँड दे लूज द व्हेरिएबिलिटी ऑन द स्टोरेज. ओके, म्हणजे एकदा का प्लांटपासून सीड आपण कलेक्ट केले की लवकरात लवकर त्यांचं सोईंग करणं गरजेचं आहे. ओके, बिकॉज स्टोअर जर आपण केले जास्त दिवसासाठी तर ते त्यांची जी व्हेरिएबिलिटी आहे ती लूज करतात. ओके, सो द सीडलिंग्स विच बियर अबाउट 2 pairs ऑफ लीव्ज आर ट्रान्सप्लांटेड इन टू द नर्सरी बेड. ओके, मग सीड्सपासून जेव्हा प्लांट येतं त्या प्लांटला जेव्हा 2 पानं आलेली असतात तेव्हा ते प्लांट काय केलं जातं, दुसऱ्या नर्सरी बेडमध्ये ट्रान्सप्लांट केलं जातं. ओके, सो जनरली स्पेस ऑफ 6 to 10 cm इज मेंटेन इन बिटवीन 2 seedlings इन 2 rows. ओके, सो 2 झाडांमध्ये आणि 2 rows 6 to 10 cm एवढे डिस्टन्स मेंटेन केलं जातं. द सीडलिंग्स आर प्रोटेक्टेड फ्रॉम द डायरेक्ट सनलाईट. म्हणजे सीडलिंग्स आहेत ते जनरली डायरेक्ट सनलाईटपासून प्रोटेक्ट केल्या जातात, म्हणजे त्यांना शेल्टर प्रोव्हाइड केलं जातं. द यंग सीडलिंग्स दस प्रोड्यूस आर ट्रान्सप्लांटेड इन टू द फॉरेस्ट सॉइल आफ्टर 14 to 15 months बिफोर इट्स रेन्स हेवीली. ओके, त्याच्यानंतर यंग सीडलिंग्स जे आहेत ते काय केल्या जातात, ट्रान्सप्लांट केल्या जातात आणि त्यांना जंगलामध्ये जी जमीन आहे त्याच्यामध्ये लावलं जातं आफ्टर 14 to 15 months. ओके, बिफोर इट रेन्स हेवीली, म्हणजे रेनी सीझन यायच्या आधी काय केलं जातं, 15 to 14 months त्या प्लांटला फॉरेस्ट सॉइलमध्ये लावलं जातं. सो द डिस्टन्स मेंटेन इन बिटवीन 2 plants इज रफली 2 to 2 meters. ओके, 2 by 2 meters एवढं डिस्टन्स जे आहे, म्हणजे 2 rows आणि 2 plants 2-2 meters डिस्टन्स जे आहे ते मेंटेन केलं जातं. द आर्टिफिशियल रूप प्रोव्हाइडेड टू द प्लांट इज ग्रॅज्युअली रिमूव्ड सिन्स सिंकोना कन्सिस्ट ऑफ स्टेम एज वेल एज रूट बार्क. द एज ऑफ प्लांट सिलेक्टेड फॉर द हार्वेस्टिंग ऑफ बार्क वॅरीज फ्रॉम 4 to 20 years. ओके, त्याच्यानंतर कलेक्शनची प्रोसेस स्टार्ट होते. 4 to 20 years प्लांट, एवढ्या वर्ष ग्रो झालेल्या प्लांटपासून बार्क जे आहे ते कलेक्ट केलं जातं. ओके, मग हे जे बार्क आहे ते स्टेम आणि रूट बार्कसुद्धा आहे, त्याच्यामुळे 4 to 20 years जे प्लांट्स आहेत त्याच्यापासून बार्कचं कलेक्शन केलं जातं. सो मॅक्झिमम अल्कलॉइडल कंटेंट इज फाउंड इन 10 to 12 years ओल्ड प्लांट. 10 to 12 years जे प्लांट्स आहेत त्यांच्यापासून मॅक्झिमम अल्कलॉइडल कंटेंट मिळून जातं. ओके, सो द टेक्निक ऑफ कपायसिंग इज फॉलोड फॉर द कलेक्शन ऑफ बार्क. कपायसिंग टेक्निक जी आहे ती यूज केली जाते फॉर द कलेक्शन ऑफ बार्क. ओके, कपायसिंग टेक्निक म्हणजे काय केलं जातं त्याच्यामध्ये, तर बार्क जे असतं झाडाचं स्टेम जे आहे त्याला व्हर्टिकल असे 2 incisions दिले जातात आणि त्याच्यानंतर वरती आणि खालती काय केलं जातात, राऊंड शेपचे इन्सिजन्स दिले जातात. ओके, सो त्या व्हर्टिकल इन्सिजन्सला जोडून असे राऊंड शेपचे इन्सिजन दिले जातात आणि नंतर त्या झाडाची साल जी आहे ती काय केली जाते, स्क्रॅपिंग प्रोसेसने काढली जाते. ओके, वरून त्याला ओढून काढलं जातं. द व्हर्टिकल इन्सिजन्स आर मेड ऑन द ब्रांचेस ॲज वेल ॲज द ट्रंक ऑफ द ट्रीज विथ द कॉपर नाईव्स. त्याच्यासाठी कॉपर
च्या सुऱ्या ज्या आहेत त्या यूज केल्या जातात. अँड दिस इन्सिजन्स आर कनेक्टेड बाय द हॉरिझॉन्टल सर्कल. ओके, मग ते दोन्ही साईडचे इन्सिजन्स हॉरिझॉन्टल सर्कलने म्हणजे असे व्हर्टिकल इन्सिजन्स दिल्यानंतर हे व्हर्टिकल इन्सिजन्स जे आहेत ते अशा हॉरिझॉन्टल सर्कल्सने काय केल्या जातात, कनेक्ट केले जातात. ओके, त्यांना कट दिले जातात तसे. द बार्क इज देन रिमूव्ह अँड ड्राईड. त्याच्यानंतर बार्क जे आहे ते रिमूव्ह केलं जातं आणि मग त्याला सनड्राय केलं जातं. ड्राईंग ऑफ द बार्क इज डन बाय द नॅचरल मेथड ऑर इफ डन आर्टिफिशियली इट इज ड्राईड बिलो 170 डिग्री फॅरनहाईट टेम्परेचर. ओके, जनरली सनड्राईंग नॅचरल ड्राईंगने त्याचं ड्राईंग केलं जातं. जर आर्टिफिशियल ड्राईंग टेक्निक आपण जर यूज केली तर त्याच्यासाठी टेम्परेचर जे आहे ते 175 डिग्री फॅरनहाईट ह्याच्यापेक्षा कमी असलं पाहिजे. ओके, सो बार्क लूजेस अबाउट 70% ऑफ इज वेट ऑन द ड्राइंग. सुकल्यानंतर टोटल वेटच्या 70% वेट जे आहे ते कमी होतं. सो द ड्राईड बार्क्स आर देन पिक्ड इन द गनी बॅग्स अँड मार्केटेड. ओके, म्हणजे असे आर्टिफिशियल और नॅचरल सनलाईटमध्ये जे सुकवलेले बॅग्स आहेत त्याला गनी बॅग्समध्ये भरलं जातं, म्हणजे ज्या पोतळ्या आहेत. ओके, घोंते आपण थोडक्यात म्हणतो, त्याच्यामध्ये भरलं जातं आणि मग मार्केटमध्ये पाठवलं जातं. ओके, सो दिस इज द कल्टिवेशन अँड कलेक्शन प्रोसेस फॉर दिस सिंकोना बार्क. ओके, नाऊ नेक्स्ट पार्ट इज ऑर्गॅनोलेप्टिक कॅरेक्टरिस्टिक्स. ओके, दॅट इज मॉर्फॉलॉजिकल कॅरेक्टरिस्टिक्स फॉर दिस सिंकोना बार्क. ओके, फर्स्ट वी विल सी द कलर. कलर जर आपण बघितलं तर सेम बार्कचा जर कलर बघितला तर आउटर सर्फेस इज डल ब्राउनिश ग्रे टू व्हाईट अँड इनर सर्फेस इज येलोइश ब्राऊन टू डीप रेडिश ब्राऊन. ओके, स्टेमचं बार्क जर आपण बघितलं त्याचा आउटर सर्फेस जो आहे तो डल असतो, ग्रेइश ब्राउनिश ग्रे कलर टू व्हाईट कलर असं त्याचा कलर असतो आणि इनर सर्फेस जो आहे तो येलोइश ब्राऊन टू डीप रेडिश ब्राऊन कलरचं असतं. ओके, जर रूटवरचं बार्क आपण बघितलं त्याचा कलर बघितला तर बोथ सर्फेसेस आर आयडेंटिकल कलर आर डीप रेडिश ब्राऊन. दोन्ही जे सर्फेस आहेत रूट बार्कचे ते सेम कलरचे असतात, डीप रेडिश ब्राऊन कलरचे सर्फेस असतात त्याचे. ओके, ओडर बघितली तर इट हॅज स्लाईट अँड कॅरेक्टरिस्टिक्स ओडर. ओके, स्लाईट आणि कॅरेक्टरिस्टिक्स ओडर आहे. टेस्ट इंटेन्सली बिटर अँड समवॉट ॲस्ट्रिंजंट. सिंकोना बार्कची जी टेस्ट आहे ती कशी आहे, इंटेन्सली बिटर टेस्ट आहे आणि ॲस्ट्रिंजंट टेस्ट आहे. ओके, साईज जर आपण बघितली तर डिपेंडिंग अपॉन द फोर स्पेसिस दे हॅविंग अ डिफरंट सायजेस ऑफ द बार्क. जर आपण सिंकोना कॅलिसया, सो यू जस्ट हॅव राईट डाऊन इन टू युअर नोटबुक, सिंकोना कॅलिसया स्पेसिस आहे, तिची जर आपण साईज बघितली तर 12 to 25 millimeter इन डायमीटर. ओके, ही तिची साईज आहे. सिंकोना लेदर जी आहे ना ह्या स्पेसिसची साईज आहे 12 to 25 millimeter इन डायमीटर. सिंकोना ऑफिसिनॅलिस विच हॅविंग अ साईज अप टू 12 mm इन डायमीटर अँड 1.5 mm इन थिकनेस. सिंकोना सक्सिरुब्रा विच हॅविंग अ साईज इन बिटवीन द 20 to 40 mm इन डायमीटर अँड 2 to 5 mm इन थिकनेस. ओके, सो डिपेंडिंग अपॉन द स्पेसिस द साईजेस आर द डिफरंट फॉर दिस सिंकोना बार्क. ओके, बघितलेले आहेत आपण डिफरंट चार स्पेसिसमध्ये त्याचे साईज जे आहेत ते स्पेसिफिक आहेत. ओके, नेक्स्ट इज शेप. शेप आपण बघितला बार्कचा तर आयदर इन द फॉर्म ऑफ क्विल्स ऑर कर्व्ड पीसेस. ओके, क्विल्स फॉर्ममध्ये असतात म्हणजे एकात एक अशा गुंडाळलेल्या फॉर्ममध्ये असतात किंवा कर्व्ड शेपचे असतात. ओके, सो द डिफरंट व्हरायटीज कॅन बी डिफरन्शिएटेड अंडर द शेप्स. ओके, सो डिफरंट ज्या व्हरायटीज आहेत त्यांचे डिफरंट शेप आहेत. सो यू जस्ट हॅव राईट डाऊन इन टू युअर नोटबुक. सो फर्स्ट जी व्हरायटी आहे सिंकोना कॅलिसया, सो तिचा जर आपण शेप बघितलं तर ब्रॉड आहे, लॉन्जिट्युडनल फीचर्स तिच्यावर प्रेझेंट आहेत विथ ट्रान्सवर्स क्रॅक 6 to 12 mm अपार्ट. ओके, सो दिस इज द शेप ऑफ दिस सिंकोना कॅलिसया स्पेसिस. कसा आहे, ब्रॉड लॉन्जिट्युडनल फीचर्स विथ ट्रान्सवर्स क्रॅक्स 6 to 12 mm अपार्ट. ओके, नेक्स्ट व्हरायटी जर आपण बघितली सिंकोना लेदर जियाना, सो सिमिलर टू सिंकोना कॅलिसया तिचा शेप आहे, क्रॅक्स आर मोर न्युमरस अँड लेस डीप, सम पीसेस शो द लॉन्जिट्युडनल व्रिंकल्स अँड रेडिश वार्ड्स आर प्रेझेंट ओवर देअर. ओके, सिंकोना ऑफिसिनॅलिस स्पेसिस जर आपण बघितली तिचा शेप ट्रान्सवर्स क्रॅक्स न्युमरस ट्रान्सवर्स क्रॅक्स प्रेझेंट ऑन दॅट अँड लेस दॅन 6 mm अपार्ट. देन लास्ट स्पेसिस आहे सिंकोना सक्सिरुब्रा, सो दिस वेल मार्क लॉन्जिट्युडनल व्रिंकल्स आर प्रेझेंट ओवर देअर, रिलेटिवली फ्यू ट्रान्सवर्ड क्रॅक्स आर प्रेझेंट, सम पीसेस शोज द रेडिश वार्ड्स. ओके, सो दीज आर द शेप्स विच इज असोसिएटेड विथ दिस सिंकोना कॅलिसया, सिंकोना लेदर जियाना,
Cinchona officinalis and Cinchona succirubrus plant varieties. Okay, so the stem bark is usually covered with the lichens and mosses. Stems are bark hai ki jachyavar lichens and mosses manje small small ase gavach sheval type. Okay, ase presents astat. It has a short fracture externally and fibrous internally. फ्रैक्चर्स जे आहेत ते शॉर्ट फ्रैक्चर्स एक्सटर्नल रीजनला प्रेजेंट असतात आणि फायब्रस नेचरचे फ्रैक्चर्स जे आहेत ते इंटरनल सर्फेसवर असतात. ओके, तो रूट बार्क इज जनरली फाउंड इन द फॉर्म ऑफ कर्व्ड अँड इरेग्युलर चॅनल्स विच आर 2 to 7 सेंटीमीटर इन लेंथ विथ फायब्रस फ्रॅक्चर अँड विदाउट लिचेन्स अँड मॉसेस. ओके, सो रूटचं बार्क आहे ते कसं आहे, इट इज जनरली फाउंड इन द फॉर्म ऑफ कर्व्ड. कर्व्ड फॉर्ममध्ये आहे, इरेग्युलर चॅनल्स विच आर 2 to 7 सेंटीमीटर इन लेंथ विथ फायब्रस फ्रॅक्चर्स अँड विदाउट लिचेन्स अँड मॉसेस. ओके, सो तुम्हाला प्रॅक्टिकल जनरलमध्ये हा क्वेश्चन विचारलेला गेलेला आहे, डिफरन्स इन बिटवीन द स्टेम बार्क अँड रूट बार्क. ओके, सो त्याच्यामध्ये तुम्हाला हे आन्सर लिहायचं आहे. स्टेम बार्क जे आहे विच इज युजली कवर्ड विथ लिचेन्स अँड मॉसेस. ओके, त्याच्या सर्फेसवर लिचेन्स आणि मॉसेस प्रेझेंट असतात अँड इट हॅज अ शॉर्ट फ्रॅक्चर एक्सटर्नली अँड फायब्रस इंटरनली. ओके, आणि रूटचं बार्क जर आपण बघितलं तर रूट बार्क इज जनरली फाउंड इन द फॉर्म ऑफ कर्व्ड ऑर इरेग्युलर चॅनल्स अँड विच आर 2 to 7 सेंटीमीटर इन लेंथ विथ फायब्रस फ्रॅक्चर अँड विदाउट लिचेन्स अँड मॉचेस. ओके, सो दिस इज द डिफरन्स इन बिटवीन द स्टेम बार्क अँड रूट बार्क. ओके, सो हे आन्सर तुम्हाला तुमच्या प्रॅक्टिकल जर्नलमध्ये लिहायचं आहे. ओके, नेक्स्ट पार्ट इज दॅट टीएस ऑफ सिंकोना बार्क, दॅट इज मायक्रोस्कोपिक कॅरेक्टरिस्टिक्स. ओके, सो इथे तुम्हाला ही डायग्रॅम दिसते सिंकोना बार्कच्या टीएसची. सो हा जो सिंकोना ड्रग आहे तो आपला प्रॅक्टिकलमध्ये कम्प्लीट झालेला आहे, त्याचा मॉर्फॉलॉजी आणि मायक्रोस्कोपी, राईट. सो फर्स्ट लेअर जी आहे ती पेरिडमची लेअर आहे. ओके, सो हा सुद्धा क्वेश्चन तुम्हाला जर्नलमध्ये विचारलेला आहे, राईट, अबाउट द डिस्क्रिप्शन ऑफ पेरिडम. मग तुम्हाला त्याचं कॉर्क, फेलोजन आणि फेलोडमचं जे डिस्क्रिप्शन आहे, ह्या तीन लेअरचं डिस्क्रिप्शन त्याच्या आन्सरमध्ये लिहायचं आहे. ओके, सो पेरिडम विच इज कम्प्रायझिंग, विच इज मेड ऑफ 3 लेअर्स, दॅट इज फर्स्ट लेअर इज कॉर्क, देन नेक्स्ट फेलोजन अँड फेलोडम लेअर इज देअर. ओके, देन नेक्स्ट पोर्शन, नेक्स्ट लेअर्स ऑफ दिस टीएस इज कॉर्टेक्स रिजन. ओके, इथे तुम्हाला दिसते इथे कॉर्टेक्स रिजन आहे. देन लास्ट पोर्शन इज सेकंडरी फ्लुएन्स. ओके, सेकंडरी फ्लुएन्स विच कन्सिस्ट ऑफ सीव ट्यूब्स, की ज्याच्यामध्ये सीव ट्यूब्स प्रेझेंट आहे. ओके, सो इथे तुम्हाला जे हे छोटे छोटे जे व्हेसल्स दिसत आहेत 4 नंबरने इंडिकेट केलेले आहेत, विच आर सीव ट्यूब्स. देन 5 नंबरने इंडिकेट केलेले फायबर्स आहेत, 6 नंबरने इंडिकेट केलेले आहेत फ्लोएम पॅरेनकायमा, अँड 7 नंबर इथे तुम्हाला जे पर्पल कलरचे असे स्ट्रँड दिसत आहेत ते का आहेत, मिडुलरी रेज. ओके, सो दिस सिंकोना एक्झिबिट्स द टिपिकल हिस्ट्रॉलॉजिकल कॅरेक्टर्स ऑफ द बार्क. सो द बार्क सेल्स आर थीन, पहिली जी लेअर आहे बार्कची, ओके, विच इज नोन ॲज पेरिडम, की ज्याच्यामध्ये कॉर्क, फेलोजन आणि फेलोडमने बनलेली आहे. ओके, सो द कॉर्क सेल्स आर थीन वॉल विच इज फॉलोड बाय द फेलोडम. देन कॉर्टेक्स विच कन्सिस्ट ऑफ सेव्हरल सिक्रेटरी चॅनल, इथे तुम्हाला हे जे गोल दिसत आहेत ते सिक्रेटरी चॅनल्स आहेत, विच इज प्रेझेंट इन टू द कॉर्टेक्स रिजन. ओके, द कॉर्टेक्स कन्सिस्ट ऑफ सेव्हरल सिक्रेटरी चॅनल्स अँड फ्लोएम फायबर्स. कॉर्टेक्स रिजनमध्ये सिक्रेटरी चॅनल्स आणि फ्लोएम फायबर्स प्रेझेंट असतात. मेडुलरी रेज विथ रॅडियली अरेंज्ड सेल्स आर प्रेझेंट. मेडुलरी रेज इथे तुम्हाला प्रेझेंट दिसतात की ज्याच्यामध्ये रॅडियली अरेंज सेल्स आहेत इन टू द सेकंडरी फ्लोएम फायबर्स, सेकंडरी फ्लोएम लेअर्स. देन इडिओब्लास्ट ऑफ द कॅल्शियम ऑक्झलेट इज द स्पेसिफिक कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ सिंकोना बार्क. ओके, सिंकोना बार्कमध्ये कॅल्शियम ऑक्झलेटचे क्रिस्टल्स प्रेझेंट असतात. स्टार्च ग्रेन्स आर प्रेझेंट इन द पॅरेनकायमॅटस टिश्यूज. स्टार्च ग्रेन्ससुद्धा पॅरेनकायमॅटस सेल्समध्ये वाईडली स्प्रेड्स आहेत. स्टोन सेल्स आर रेअरली प्रेझेंट इन द स्ट्रक्चर. स्टोन सेल्स जे आहेत ते रेअरली प्रेझेंट असतात. अ फ्यू ऑफ कॉर्क सेल्स आर लिग्निफाईड. कॉर्क सेल्स जे आहेत, ओके, फर्स्ट जी लेअर आहे त्यातले काही काही सेल्स आहेत ते लिग्निफाईड नेचरचे आहेत. ओके, म्हणजे स्टेन केल्यानंतर ते काय होणार आहेत, स्टेन होणार आहेत, त्यांना कलर येणार आहे. ओके, अँड मेडुलरी रेज आर 2 to 3 सेल वाईड. वाईड मेडुलरी रेज जे आहेत ते 2 किंवा 3 सेलच्या लाईनने वाईड असे बनलेले आहेत. ओके, सो दीज आर द मायक्रोस्कोपिक कॅरेक्टरिस्टिक्स विच इज असोसिएटेड विथ दिस टीएस ऑफ सिंकोना बार्क. हे जे मायक्रोस्कोपी जी आहे ती इन ब्रीफ लेअर टू लेअर आपण प्रॅक्टिकलमध्ये घेतलेली आहे. ओके,
Now next part is that chemical constituents. Okay, so cinchona contains about 25 alkaloids and the total content varies from the 5 to 10% in the drug. टोटल 25 अल्कलॉइड्स आहेत आणि टोटल कंटेंट जर अल्कलॉइड्स आपण बघितलं ते 5 ते 10% एवढं व्हॅरी होतं डिपेंडिंग अपॉन द स्पेसीज. सो द अल्कलॉइड कंटेंट ऑफ द ड्रग व्हॅरीज इन द स्टेम बार्क ॲज वेल ॲज इन द रूट बार्क. ओके, मग हे जे डिफरंट अल्कलॉइड्स आहे त्याचं कॉन्सन्ट्रेशन जे आहे ते स्टेम बार्क आणि रूट बार्कमध्ये काय आहे डिफरंट आहे. ओके, सो स्टेम बार्क कंटेन्स लेस अमाउंट ऑफ क्युनिन व्हाईल रूट बार्क कंटेन्स मोर लेवल ऑफ दिस क्युनिन अल्कलॉइड्स. ओके, मग हे जे क्युनिन अल्कलॉइड आहे ते स्टेम बार्कमध्ये काय आहे कमी आहे आणि रूट बार्कमध्ये जास्त आहे. ओके, सो द लीव्स सीड्स अँड द अदर पार्ट्स ऑफ प्लांट ऑल्सो फाउंड टू कंटेन द अल्कलॉइड्स. ओके, मग आपण सिंकोना प्लांटचे जे डिफरंट पार्ट्स आहेत लीव्स आहेत त्याचे सीड्स आहेत किंवा अदर प्लांटचे जे पार्ट्स आहेत त्याच्यामध्ये सुद्धा सम क्वांटिटी या अल्कलॉइड्सची प्रेझेंट असते. ओके, सो द अल्कलॉइड्स एक्झिस्ट ॲज द सॉल्ट ऑफ क्युनिक अँड सिंकोटॅनिक ॲसिड अँड द रिलेटिव्ह कॉन्सन्ट्रेशन व्हॅरीज फ्रॉम द स्पेसीस टू स्पेसीस. ओके, सो हे जे अल्कलॉइड्स आहेत सिंकोनाचे विच इज फाउंड इन द फॉर्म ऑफ क्युनिक अँड सिंकोटॅनिक ॲसिड. ओके, क्युनिक आणि सिंकोटॅनिक ॲसिडमध्ये हे जे फॉर्म अल्कलॉइड्स आहेत ते अवेलेबल्स आहेत. ऑल द अल्कलॉइड्स आर केमिकली क्युनोलिन डेरिवेटिव्ह. सो केमिकली जर आपण बघितलं तर क्युनोलिन डेरिवेटिव्ह आहेत म्हणजे बेसिक स्ट्रक्चर जे आहे ते क्युनोलिनचं त्याच्यामध्ये असणार आहे. आउट ऑफ 25 अल्कलॉइड्स ओनली 4 आर थेरापेटिकली इम्पॉर्टंट. टोटल जे 25 अल्कलॉइड्स आहेत त्याच्यामध्ये 4 अल्कलॉइड्स जे आहेत ते खूप इम्पॉर्टंट आहेत. दॅट इन्क्लूड्स द क्युनिन, क्युनिनिडिन, सिंकोनिन अँड सिंकोनिडिन. हे जे 4 अल्कलॉइड आहेत 25 अल्कलॉइडपैकी हे इम्पॉर्टंट अल्कलॉइड आहेत. दॅट इन्क्लूड्स द क्युनिन, क्युनिडिन, सिंकोनिन अँड सिंकोनिडिन. ओके, सो द क्युनिन अँड क्युनिडिन आर आयसोमर्स अँड कंटेन्स मिथॉक्सी ग्रुप अँड प्रोड्यूस फ्लुरोसन्स विथ ऑक्सिजनेटेड ॲसिड्स इन द अल्ट्राव्हायोलेट लाईट. ओके, मग क्युनिन आणि क्युनिडिन आहेत विच आर आयसोमर्स ऑफ इच अदर. ओके, सो दे हॅविंग द स्ट्रक्चरल सिमिलॅरिटी अँड कंटेन्स मिथॉक्सी ग्रुप अँड प्रोड्यूस द फ्लुरोसन्स विथ ऑक्सिजनेटेड ॲसिड इन अल्ट्राव्हायोलेट रेट. ओके, सो ऑक्सिजनेटेड ॲसिडसोबत जर आपण ट्रीट केलं तर यू व्ही लाईटमध्ये हे काय करणार आहेत फ्लुरोसन्स शो करतात. सिंकोनिन अँड सिंकोनिडिन आर ऑल्सो आयसोमेरिक. हे सुद्धा एकमेकांचे आयसोमर्स आहेत बट विदाउट मिथॉक्सी ग्रुप की ज्याच्यामध्ये मिथॉक्सी ग्रुप प्रेझेंट नाही आहे अँड ऑल्सो दे डज नॉट प्रोड्युसेस द फ्लुरोसन्स इन टू द यू व्ही लाईट. ओके, सो इन ॲडिशन टू द अल्कलॉइड सिंकोना बार कंटेन्स बिटर ग्लायकोसाइड, क्युनोविन, सिंकोफल्विक, सिंकोटॅनिक अँड क्युनिक ॲसिड्स. ओके, सो अल्कलॉइड्ससोबत अजून काय काय प्रेझेंट्स आहेत तर ग्लायकोसाइड्स प्रेझेंट आहेत, क्युनोविन, सिंकोफल्विक, सिंकोटॅनिक अँड क्विनिक ॲसिड. ऑल्सो इट कंटेन्स रेड कलरिंग मॅटर विच इज नोन ॲज सिंकोना रेड. सिंकोनाचा जो रेड कलर आहे रेड कलरिंग मॅटर त्याच्यामध्ये प्रेझेंट असतं सिंकोना रेड. देन ऑल्सो इट कंटेन्स द टॅनिन्स, कॅल्शियम ऑक्झालेट अँड स्टार्च. सो द अल्कलॉइड्स आर रिपोर्टेड इन द पॅरेन्कायमेटस टिश्यू ऑफ द बार्क. द लेस इम्पॉर्टंट अल्कलॉइड्स ऑफ द बार्क दॅट इन्क्लूड्स द हायड्रोक्युनिन, हायड्रोसिंकोनिडिन, देन होमोसिंकोनिडिन, क्विनिसिन अँड सिंकोनिसिन. ओके, सो लेस इम्पॉर्टंट जे अदर अल्कलॉइड्स आहेत विच इज प्रेझेंट इन टू द सिंकोना बार्क दॅट इन्क्लूड्स द हायड्रोक्युनिन, हायड्रोसिंकोनिडिन, होमोसिंकोनिडिन, क्विनिसिन अँड सिंकोनिडिन. ओके, सो हिअर इट इज द जनरल स्ट्रक्चर ऑफ द सिंकोना अल्कलॉइड्स विच इज जनरली बेस्ड ऑन क्युनोलिन डेरिवेटिव्स. ओके, अँड दीज आर द केमिकल स्ट्रक्चर्स ऑफ दिस सिंकोना अल्कलॉइड्स. ओके, सो फर्स्ट स्ट्रक्चर इज फॉर क्विनिन, देन क्विनिडिन, देन क्युपेरिन अँड सिंकोनिडिन. ओके, सो दिस इज द केमिकल स्ट्रक्चर फॉर दिस सिंकोना अल्कलॉइड्स. ओके, सो दीज आर द केमिकल कॉन्स्टिट्युएंट्स विच आर प्रेझेंट इन टू द सिंकोना. ओके, टोटल 25 अल्कलॉइड्स आहेत. 25 अल्कलॉइड्समध्ये 4 इम्पॉर्टंट अल्कलॉइड्स आहेत त्याच्यामध्ये क्विनिन, क्विनिडिन, सिंकोनिन अँड सिंकोनिडिन. ओके, देन नेक्स्ट पार्ट इज दॅट केमिकल टेस्ट. ओके, सो देर आर 2 आयडेंटिफिकेशन टेस्ट फॉर दिस सिंकोना बार. फर्स्ट जी टेस्ट आहे हिट द पावडर बार्क इन अ ड्राय टेस्ट ट्यूब
विथ लिटल ग्लॅसियल ॲसिटिक ॲसिड. काय करायचं आहे, ड्राय टेस्ट ट्यूब घ्यायची आहे, त्याच्यामध्ये ग्लॅसियल ॲसिटिक घ्यायचं आणि त्याच्यामध्ये पावडर्ड बार्कची जी पावडर आहे ती ॲड करायची. ओके, इट इल्ड्स पर्पल कलर. सो असं टेस्ट ट्यूब जेव्हा आपण हीट करणार आहोत तेव्हा त्या टेस्ट ट्यूबमध्ये जे कंटेंट आहे त्याला पर्पल कलर येतं. ओके, इफ ट्रीटेड विथ डायल्यूट सल्फ्युरिक ॲसिड इट गिव्ज ब्ल्यू फ्लोरोसन्स. त्याच्यानंतर आपण जर त्याला डायल्यूट सल्फ्युरिक ॲसिडसोबत जर ट्रीट केलं तर त्याच्यातून ब्ल्यू फ्लोरोसन्स रिलीज होणार आहेत. ओके, सो दिस इज द फर्स्ट टेस्ट फॉर द आयडेंटिफिकेशन ऑफ दिस सिंकोना. सो काय करायचं आहे, सिंकोनाची पावडर जी आहे ती ग्लॅसिल ॲसिटिक ॲसिडसोबत ट्रीट करायचं आहे, त्याला हीट करायचं आहे. हीट केल्यानंतर काय होणार आहेत, पर्पल कलरचे वेपर्स त्याच्यामधून निघणार आहेत. ओके, पर्पल कलरचे वेपर्स रिलीज झाल्यानंतर जर आपण त्याला डायल्यूट सल्फ्युरिक ॲसिडसोबत ट्रीट केलं तर ब्ल्यू कलरचे फ्लोरोसन्स जे आहेत ते यूवी लाईट अंडर दिसणार आहेत. ओके, सो दिस इज द फर्स्ट टेस्ट की ज्याच्यामध्ये पर्पल फ्लोरोसन्स पर्पल वेपर्स दिसणार आहेत आणि ब्ल्यू कलरचे फ्लोरोसन्स दिसतात वेन ट्रीटेड विथ ग्लॅसिल ॲसिटिक ॲसिड अँड डायल्यूट सल्फ्युरिक ॲसिड. ओके, देन सेकंड टेस्ट इज दॅट टू पावडर ड्रग ॲड ब्रोमिन वॉटर अँड अमोनिया अँड हीट. काय करायचं आहे, टेस्ट ट्यूबमध्ये पावडर घ्यायची आहे, त्याच्यामध्ये ब्रोमिन वॉटर ॲड करायचं आहे आणि त्याच्यानंतर अमोनिया ॲड करायचं आहे. ओके, हे तीन एकत्र केल्यानंतर त्याला हीट करायचं आहे. इमेराल्ड ग्रीन कलर ड्यू टू द फॉर्मेशन ऑफ थॅलोक्विन इज प्रोड्यूस. ओके, टेस्ट ट्यूबमध्ये थॅलोक्विन फॉर्म झाल्यामुळे काय होतं आहे, त्या टेस्ट ट्यूबमध्ये जे कंटेंट आहे त्याला इमेराल्ड ग्रीन कलर येतो. ओके, ग्रीन कलरचं फॉर्मेशन होतं अँड दिस इज यूज टू द आयडेंटिफिकेशन ऑफ दिस सिंकोना बार्क. ओके, सो ह्या दोन टेस्ट आहेत. फर्स्ट टेस्टमध्ये पर्पल वेपर्स रिलीज होतात वेन हीटेड विथ द ग्लॅसिल ॲसिटिक ॲसिड आणि त्याच्यानंतर त्याच्यामध्ये जर डायल्यूट सल्फ्युरिक ॲसिड ॲड केलं तर ब्ल्यू कलरचे फ्लोरोसन्स रिलीज होणार आहेत. ओके, सेकंड टेस्टमध्ये आपण बघितलेलं आहे ड्रग ब्रोमिन वॉटर आणि अमोनिया जर आपण ट्रीट केले हीट केलं तर त्याच्यामध्ये जे कंटेंट आहे त्याला इमेराल्ड ग्रीन कलर येतो. ओके, सो दिस टू टेस्ट आर यूज फॉर द आयडेंटिफिकेशन ऑफ दिस सिंकोना बार्क. ओके, नेक्स्ट इज यूजेस ऑफ दिस सिंकोना बार्क. ओके, सो सिंकोना बार्क इज यूज एज एन अँटी मलेरियल अँड अँटी पायरेटिक. ओके, अँटी मलेरियल ह्या कॅटेगरी अंडर आपण सिंकोनाचं स्टडी करतो आहे. सो इट इज द मेजर यूज ऑफ दिस सिंकोना बार्क इज इट इज यूज एज एन अँटी मलेरियल ड्रग. मलेरिया ह्या डिसऑर्डर्सच्या ट्रीटमेंटसाठी यूज केला जातं. ऑल्सो इट इज यूज एज एन अँटी पायरेटिक. ओके, सो अँटी पायरेटिक कॅटेगरीचे ड्रग काय करतात तर पायरेसिस म्हणजे काय, ते इन्क्रीज इन टू द बॉडी टेम्परेचर. मग हे इन्क्रीज झालेलं बॉडी टेम्परेचर आहे ते लो करण्यासाठी नॉर्मलला आणण्यासाठी जे एजंट यूज केले जातात त्यांना अँटी पायरेटिक असं म्हटलं जातं. ओके, सो दिस सिंकोना बार्क इज यूज ॲज ॲन अँटी मलेरियल अँड अँटी पायरेटिक. ओके, म्हणजे ताप आल्यानंतर बॉडीचं टेम्परेचर नॉर्मलला आणण्यासाठी कमी करण्यासाठी सुद्धा ह्या सिंकोना बार्कचा यूज होतो. ओके, इट इज ऑल्सो बिटर टॉनिक अँड स्टोमॅचिक. बिटर टॉनिक आणि स्टोमॅचिक म्हणून सुद्धा यूज होतं. ओके, मीन्स स्टमकची जी काही प्रोसेस आहे ती इम्प्रूव्ह होते, त्याच्यामुळे डायजेशन इम्प्रूव्ह होतं. ओके, सो दॅट्स वाय इट्स ॲक्ट्स ॲज अन बिटर टॉनिक अँड स्टोमॅचिक. सिंकोनिडीन हॅज वीक ॲक्शन दॅन क्विनिन. त्याच्यामध्ये जे अल्कलॉइड आहे, सो सिंकोनिडीन हे अल्कलॉइड आहे, त्याची जी ॲक्शन आहे ती क्विनिनपेक्षा कमी आहे. बट इट इज यूज इन द रुमॅटिझम अँड न्युरॉलजिया. पण हे सिंकोनिडीन हे जे अल्कलॉइड आहे विच इज स्पेसिफिकली यूज फॉर द ट्रीटमेंट ऑफ रुमॅटिझम अँड न्युरॉलजिया. ओके, सो न्युरॉलजिया इट इज अँड डिसऑर्डर ऑफ नर्व्स. ओके, नर्व्सच्या डिसऑर्डर्स आहे त्याच्यामध्ये आणि रुमॅटिझम. ओके, सो दिस रुमॅटिझम इट इज नथिंग बट द संधिवात. ओके, सो सांधेदुखी आणि न्युरॉलजिया हे डिसऑर्डर्समध्ये सिंकोनिडीन हे जे अल्कलॉइड आहे ते स्पेसिफिकली यूज केलं जातं. ओके, सो क्विनिडीन इज एम्प्लॉयड ॲज अन कार्डियक डिप्रेसंट. क्विनिडीन हे जे अल्कलॉइड आहे ते कार्डियक डिप्रेसंट्स म्हणून यूज केलं जातं इन केस ऑफ कार्डियक डिसऑर्डर्स. ओके, सो हार्टचे जे डिसऑर्डर्स आहेत त्याच्यामध्ये हार्टची ॲक्टिव्हिटी कमी करण्यासाठी ॲज अन कार्डियक डिप्रेसंट म्हणून क्विनिडीन हे जे अल्कलॉइड आहे ते स्पेसिफिकली यूज केलं जातं. ओके, सो दिस इज द यूज ऑफ दिस सिंकोना बार्क. ओके, सो फर्स्ट यूज आपण बघितलेला आहे, इट इज यूज ॲज अन अँटी मलेरियल अँटीपायरेटिक. Also, it is used as a bitter tonic and stomachic. Also, it possesses the cardiac depressant activity and it is used in the rheumatism and neuralgia disorders. Okay, so these are the uses of this cinchona bark. Next part is the substitutes of cinchona. Okay, konta varieties as a substitute manun apan cinchona sati use karu shakto te apan ithe baghnar ahot. So first variety ahe cinchona cha substitute chi
Cuprea bark, okay. So this cuprea bark, it is a dried bark obtained from the stems of Ramegia pendunculata belonging to family Rubiaceae, okay. So Ramegia pendunculata ह्या plant variety पासून काय केलं जातं, जे बार्क ऑप्टेन केलं जातं त्याला आपण क्युप्रिया बार्क असं म्हणतो, ओके. सो त्याची फॅमिली रुबियासी आहे आणि इट इज यूज ॲज अन सबस्टिट्यूट फॉर दिस सिंकोना, ओके. म्हणजे सिंकोना बार्क ऐवजी आपण हे बार्क जे आहे रेमिजिया पेड्युनकुलाटा ह्या प्लांट व्हरायटीपासून ऑप्टेन केलेलं जे बार्क आहे ते यूज करू शकतो, ओके. सो इट इज ऑप्टेन फ्रॉम द सेंट्रल अँड साऊदर्न कोलंबिया, सेंट्रल आणि साऊदर्न कोलंबिया रिजनमध्ये ह्याचं जे कल्टिवेशन कलेक्शन आहे ते केलं जातं. इट इज कॉपरी रेड कलर्ड बार्क विथ ग्रॅन्युलर अँड स्प्लिंचरी फायबर्स. त्याचे जर मॉर्फॉलॉजिकल फीचर्स आपण बघितले तर रेड कलरचं बार्क आहे, कॉपरी रेड कलरचं बार्क आहे की ज्याच्यावर ग्रॅन्युलर आणि स्प्लिंचरी नेचं जे फ्रॅक्चर्स असतात त्याच्या सर्फेसवर ते जे बार्क आहे इट इज हार्ड कॉम्पॅक्ट अँड हेवी जड असतं. हिस्टॉलॉजिकली इट कंटेन्स न्यूमरस स्टोन. त्याचं जर आपण टी एस घेतला क्युप्रिया बार्कचा तर त्याच्या टी एसमध्ये आपल्याला स्टोन सेल्स दिसतात, ओके. अँड इट कंटेन्स स्मॉल अमाऊंट ऑफ अल्कलॉइड ॲज कम्पेअर टू द सिंकोना. सिंकोनाचं अल्कलॉइडल कंटेंट आपण बघितलं तर त्याच्याशी जर कम्पेअर केलं तर क्युप्रिया बार्कमध्ये अल्कलॉइडल कंटेंटचं कॉन्सन्ट्रेशन आहे ते कमी आहे, ओके. सो द अल्कलॉइड्स विच कंटेन्स इन विच इज प्रेझेंट इन टू दिस क्युप्रिया बार्क दॅट इन्क्लूड्स द क्विनिडिन सिंकोनामाइन अँड क्युप्रिन, ओके. सो हे चार अल्कलॉइड जे आहेत ते क्युप्रिया बार्कमध्ये प्रेझेंट्स आहेत, ओके. कोणते? क्विनिन, क्विनिडिन, सिंकोनामाइन अँड क्युप्रिन, ओके. देन अनदर व्हरायटी ऑर अनदर स्पेसिस विच इज यूज ॲज अ सबस्टिट्यूट फॉर दिस सिंकोना दॅट इज फाल्स क्युप्रिया बार्क, ओके. सो दिस फाल्स क्युप्रिया बार्क विच इज ऑप्टेन फ्रॉम द रेमिजिया पुर्डियाना, ओके. सो हे प्लांट ह्या प्लांटच्या व्हरायटीपासून जे बार्क ऑप्टेन केलं होतं त्याला फाल्स क्युप्रिया बार्क असं म्हटलं जातं. कोणती प्लांट व्हरायटी आहे तर रेमिजिया पुर्डियाना, ओके. सो इट कंटेन्स नो क्युनिन बट ट्रेसेस ऑफ सिंकोनिन अँड सिंकोनामाइन, की ज्याच्यामध्ये क्युनिन प्रेझेंट नसतं पण सिंकोनिन अँड सिंकोनामाइन हे अल्कलॉइड्स प्रेझेंट असतात, ओके. ॲडिशनली इट ऑल्सो कंटेन्स एन अल्कलॉइड नोन ॲज कस्कोनिडिन, ओके. सो सिंकोनिन अँड सिंकोनामाइन बरोबरच कस्कोनिडिन हे अल्कलॉइड ॲडिशनली त्याच्यामध्ये प्रेझेंट्स असतं, ओके. त्याला आपण फाल्स क्युप्रिया बार्क असं म्हणतो, ओके. सो हे जे दोन आहेत क्युप्रिया बार्क आणि फाल्स क्युप्रिया बार्क, इट इज यूज ॲज अन सबस्टिट्यूट फॉर दिस सिंकोना बार्क, ओके. सो इथे आपला हा जो ही जी कॅटेगरी आहे अँटी मलेरियल्स ती संपलेली आहे. सो आपण आजच्या चॅप्टरमध्ये अँटी मलेरियल्स म्हणजे काय, मलेरिया म्हणजे काय, कोणत्या स्पेसीज आहेत विच इज रिस्पॉन्सिबल टू कॉज मलेरिया दॅट इन्क्लूड द प्लाझ्मोडियम प्रोटोजोआ स्पेसीज, प्लाझ्मोडियम मलेरी, प्लाझ्मोडियम वायवॅक्स, प्लाझ्मोडियम ओवेल, प्लाझ्मोडियम फाल्सिस्पेरम, ओके. सो ह्या ज्या चार स्पेसीज आहेत विच इज रिस्पॉन्सिबल टू कॉज मलेरिया इन टू द ह्युमन बिईंग्स, ओके. मलेरियामध्ये कोणते कोणते सिमटम्स असतात दॅट इन्क्लूड शिवरिंग फीवर अँड प्रोफुस स्वेटिंग इज सीन, ओके. सो ॲनाफिलिस मॉस्किटो ह्या फिमेल मॉस्किटोच्या बाईट्समुळे मलेरिया जो आहे तो पसरला जातो होतो, ओके. त्याच्यानंतर आपण मलेरियाच्या पॅरासाईट्सची जी लाईफ सायकल आहे ती बघितलेली आहे, त्याच्या डिफरंट स्टेजेस बघितलेल्या आहेत, ओके. सो ही लाईफ सायकल जी आहे ती हाफ लाईफ सायकल ह्युमन्समध्ये कम्प्लीट होते आणि रिमेनिंग हाफ सायकल जी आहे ती मॉस्किटो फिमेल ॲनाफिलिस मॉस्किटोच्या बॉडीमध्ये कम्प्लीट होते, ओके. त्याच्यानंतर हे जे डिफरंट अँटी मलेरियस कॅटेगरीचे ड्रग आहेत ते त्यांचे ॲक्शन शो करतात बाय ॲक्टिंग थ्रू द कॅज्युअल प्रोफायलॅक्टिक ॲज ॲन सप्रेसिव्ह और ॲज ॲन रॅडियल क्युरेटिव्ह, ओके. मग ते कसे ॲक्शन शो करतात ते आपण इन डिटेल बघितलेलं आहे आणि त्याच्यानंतर आपण जे मेन जो प्रोटोटाईप ऑफ ड्रग आहे सिंकोना विच इज यूज ॲज ॲन अँटी मलेरियल ड्रग विच इज ऑप्टेन फ्रॉम द नॅचरल सोर्सेस त्याचा अकॉर्डिंग टू दर फार्माकोग्नॉस्टिक स्कीम स्टडी केलेला आहे, ओके. त्याचं सिनॉनिम बायोलॉजिकल सोर्स हिस्ट्री जिओग्राफिकल सोर्स कल्टिवेशन आणि कलेक्शन त्याचं कसं केलं जातं ते बघितलेलं आहे. त्याच्या ऑर्गनोलेप्टिक कॅरेक्टरिस्टिक्स अकॉर्डिंग टू देअर स्पेसिस फोर डिफरंट स्पेसिस त्याच्या ऑर्गनोलेप्टिक कॅरेक्टरिस्टिक्स आपण डिस्कस केलेल्या आहेत, ओके. त्याच्यानंतर त्याचे मायक्रोस्कोपिकल जे पार्ट आहे टी एसचा तोसुद्धा आपण इन ब्रीफ बघितलेला आहे. त्याच्यामध्ये केमिकल कॉन्स्टिट्युएंट्स बघितलेला आहे, केमिकल टेस्ट यूजेस अँड देअर सबस्टिट्यूट्स, ओके. सो एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू इट इज इम्पॉर्टंट ड्रग. सिंको अँटी मलेरियल ड्रगची डेफिनेशन विचारली गेलेली आहे, त्याच्या फोर स्पेसीज विचारल्या गेलेल्या आहेत एक्झाममध्ये, ओके. त्याच्यानंतर सिंकोना जो ड्रग आहे त्याचं सिनोनिम बायोलॉजिकल सोर्स, ओके.
त्याच्यानंतर त्याचं केमिकल कॉन्स्टिट्युएंट्स, त्याच्या ऑर्गॅनोलेप्टिक कॅरेक्टरिस्टिक्स, त्याचं टी एस, देन देअर केमिकल कॉन्स्टिट्युएंट्स, देअर युजेस, देअर सबस्टिट्यूट इज आस्क्ड इन टू द एन्झाईम एक्झाम. ओके, सो एक्झाममध्ये जे इम्पॉर्टंट पॉईंट विचारले गेलेले आहेत त्याच्या दृष्टीने जर आपण बघितलं तर आजचा ड्रग जो आहे, आजची कॅटेगरी आहे ती इम्पॉर्टंट आहे, त्याच्यावर हमखास एक्झाममध्ये क्वेश्चन विचारले गेलेले आहेत. ओके, सो आजच्या लेक्चरमधला जर कोणता पार्ट, कोणता पॉईंट तुम्हाला समजला नसेल तर तुम्ही मला पर्सनल मेसेज करून विचारू शकता. ओके, सो थँक्यू फॉर लिसनिंग मी. हॅपी लर्निंग टू ऑल ऑफ यू. टेक केअर ऑल ऑफ यू. गुड बाय.